धाव संख्या धाव फलका लगे थे चार धावा या चार धावा नक्की बल दे फलंदाजाला मैदान आत मधे को नहीं विनंती तुम्हारा पेनल्टी मैदान आत मधे चुकल पांच रन की पेनल्टी या नोंद है मैदान आत मधे को थुंका नहीं है वाइट घोषित करतील लगातार दुसरा वाइट धाव संख्या धाव फलक लावली गेली सहा धावा सुंदर मानला फटका एवढे सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव निश्चित एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलक लावली गेली सात धावा सिद्धेश सावंत गोलंदाजीच्या मार्क वर पाहायला दोन चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती लावली गेली सात धावा येणार आहे चार चेंडू किती धावा देऊन जातील हे मात्र पाहावं लागेल सुंदर असा मारला फरका तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण सगळ्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी करताना पाहायला भेटतोय सिद्धेश सावंत तीन चेंडूचा या ठिकाणी समाप्त होतोय अजून देखील येणार आहे तीन चेंडू किती धावा देऊन जातील हे मात्र पाहावं लागेल सुंदर असा मारला फटका तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण एका धावेच्या मदतीने धाव संख्येमध्ये बदल होतोय धाव संख्या धाव फलकावरती लावली गेली आठ धावा अजून देखील या षटकामधील दोन चेंडू शिल्लक आणि येणारे दोन चेंडू किती धावा देऊन जातील हे मात्र पाहावं लागेल हा चेंडू जातो निर्धाव उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराना सिद्धेश सावंतच्या माध्यमातून पाहायला भेटतोय पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना वाईट घोषित करता है एकच धाव एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती पाहायला भेटते नऊ धावा या चेंडूवरती एक धाव पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती पाहायला भेटते दहा धावा नक्कीच एक चांगलं षटक भवानी जंक्शन रावतवाडी संघासाठी असेल दहा धावा नक्कीच धाव फलकावरती लावले महापुरुष लाडवाडी विरुद्ध गांगो रामेश्वर या ठिकाणी पहिला हादरा धावच्या स्वरूपात सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटतंय सूर्याच्या जादळाच्या माध्यमातून संघाला बसलेला पहिला हादरा धावच्या स्वरूपात उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची पाहणी करून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय जीवनच्या माध्यमातून पुढचा चेंडू शुभम सावंत याच्या माध्यमातून खेळण्यासाठी सज्ज असेल तो मात्र जीवन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पंच धोनी हात समांतर करून या ठिकाणी औषधाचा वॉफस्टम ए सिट इज वाईट व्हायच्या स्वरूपात एक धाव डबल वन लॉस ऑफ वन विकेट दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना या ठिकाणी पाहायला भेटतोय नक्कीच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटतोय दुसरा चेंडू नक्कीच देखबायच्या स्वरूपात एक धाव एका धावीच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती लावली गेली बारा धावा युवराज सिंगच्या जर्सी नंबर बारा धाव संख्या देखील धाव फलकावरती लागली जाते बारा एक धाव एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली तेरा धावतोडी संघाचे फलंदाज या ठिकाणी एका एका धावेसाठी संघर्ष करताना पाहायला भेटतात चांगली गोलंदाजी मात्र शुभम सावंत याच्या माध्यमातून पाहायला भेटते अजून देखील या षटकातील तीन चेंडू राहतील शिल्लक नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण एसटीच्या मागे या ठिकाणी पाहायला भेटतंय आप्पा गुरुलेच्या माध्यमातून धाव संख्या धाव फलकावरती लावली गेली चौदा धावा षटक क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शुभम सावंत गोलंदाजी मार्क वर सज्ज जीवन स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतोय
꿀꺽이 먹이지 오냐. या षटकातील शेवटचा चेंडू राहील शिल्लक सुंदर कमाला फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण सन्मान कुळे याच्या माध्यमातून धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 15 धावा या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे 15 धावा या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च करून एक उत्कृष्ट गोलंदाज एक उत्कृष्ट फलंदाज आणि आता मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल आशिष याला संघाला बसलेला तिसरा धक्का आशिषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी भावई जंक्शन वरवी संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते महापुरुष लाडवाडी आणि गांगो रामेश्वर फेरे दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या ठिकाणी उपलब्ध व्हायचं आहे सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केली जाते साई गाडी वॉर बॉलिंग या ठिकाणी दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय धाव संख्या स्तब्ध 15 धाव संख्या हात लागलो रे आणि या ठिकाणी विकेटच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण आप्पा गुरुलेच्या माध्यमातून पाहायला भेटते 15 धाव संख्येवरती बसलेला तिसरा अजून देखील या षटकातील तीन चेंडू शिल्लक आणि येणारे तीन चेंडू खूप निर्णायक बॅटिंग लावीत ना दोन्ही संघ महाबल खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं संघ आपण पाहिलाय आणि आता मात्र सुयोग देखील बाद मॅच मध्ये साई गाडी तोच मात्र पाहावं लागेल या मॅच मध्ये एक धाव मात्र निश्चितच येते एका धावीच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 16 धावा शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल या मॅच मध्ये सुंदर असा मारायला पडतो खरा क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून नक्कीच 4 धावा जोडल्या जातील धाव संख्येमध्ये धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 20 कुल काम कॅप्टन कुल आप्पा गुरुले नाश्ता की यांना पाहायला भेटतो एक चांगली जोडी अरे वा मस्त बॉलिंग चवाय अरे बॉलर भारी आहे धावानी संघाची धाव संख्या पुढे सरकते मस्त बॉलर चेंज करा सुयोगचा धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 3 अजून देखील या षटकातील एकही चेंडू बॉलर भारी डायरेक्ट वांड्रेसच्या बाहेर जीवनचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सूरज एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र हिट अँड मिस असं काहीच होत आहे सूरज जाधव याचं क्रिकेट सीझन 2022-23 मध्ये या ठिकाणी पदार्पण करताना दोन्ही संघ आणि आता मात्र एक लाजवाब फटका केल्याच्या दिशेला चेंडू उडवला जातोय 4 धावांसाठी सी मार रे कापार हा सहकार देऊन जाईल 4 धावांनी नक्कीच मनोबळ त्या ठिकाणी फलंदाजीचं आसमान छुटाना हा चेंडू पंचधोनिया समांतर करतील एस इट इज व्हाईट व्हाईटच्या स्वरूपात एक धाव निश्चित एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना आता मात्र आउट ऑफ द पार्क चेंडू जातोय आणि या ठिकाणी सरकारच्या प्रोटोकॉल नुसार सूरज जाधव याला माघारी परतावं लागेल आउट ऑफ द पार्क 6 पण आउट डायरेक्ट पहिला हादरा या ठिकाणी संघाला बसतोय आणि या ठिकाणी संकेत उभरता सितारा वरवी गावाचा मोठा फटका मारण्याचा होता प्रयत्न आणि या ठिकाणी संकेत गाडी कटन कॅच कट अँड आउट या ठिकाणी माघारी परतत आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो मात्र सिद्धेश सावंत
धाव संख्या यश प्राप्त करते हैं दोनों फलंदाज हे मात्र पहावे लगे फटका चार धावांसाठी सीमा पार एक घनाघाती प्रहार या चेंडू वरती केला जातोय सिद्धेशाच्या माध्यमातून धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 12 सुंदरता मारला चेंडू नक्कीच एक नजाकत बरा शॉट या चेंडू वरती नक्कीच चेंडू निघाला जातो पहिल्या षटकाचा सांगतो की गोलंदाजीसाठी गोलंदाज या चेंडूवरती एक धाव निश्चितच एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली 13 धावा आता मात्र खूपच चांगला फटका मात्र आउट ऑफ द पार्क या ठिकाणी आप्पा गुरुला माघारी परतावं लागेल एक मोठा हात लांब आता मात्र 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता मारायला पटका त्याच पद्धतीचा हा पटका 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमा पार सन्मान पुणेच्या बॅट मधून येतोय हा घनाघाती चौकार चेंडू मी चुकतोय नक्की आता मात्र 4 धावांची आवश्यकता 8 चेंडू 4 धावा या मॅच मध्ये काही रोमांचक अजून शिल्लक असेल तर हे मात्र पाहावं लागेल या ठिकाणी चेंडू ढेर असेल 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता सुंदरचा मारायचा फटका समोरच्या दिशेला आता मात्र 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट आहे का हे मात्र पाहावं लागेल आता मात्र समोरच्या दिशेला एक घनाघाती प्रहार करून माघारी पडतावं लागतंय ते मात्र संघ राहुल थोडी संघाला नक्की हारलं असेल राहुल थोडी संघाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा हारलं असेल या ठिकाणी राहुल थोडी संघासाठी सुयोग पाटणकर जर कुठे असतील या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे सुयोग पाटणकर काय झालं नेमकं काय झालं त्याच्यामुळे काय बॉलिंग उचपडली की कसं काय बॅटिंग ही बॅटिंग झाली नाही बॉलिंग सुद्धा जरा लूज पडली म्हणजे बॉलिंग मुळे हरलेलं आहे एक आमचा बॉलर होता विश्वचा बॉलर होता तो जरा चालला नाही जो चालला नाही म्हणजे पहिली वेळा आम्ही